हाय फ्रेंड्स, आज आपण अभियोग्यता या घटकामधील घड्याळ या घटकावरील माहिती अभ्यासणार आहोत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी घड्याळ आहे, घड्याळ बनवलेली आहे. यामध्ये या ठिकाणी 12, 3, 6, 9 अशा प्रकारे दाखवण्यात आलेले आहे वेळ. तर या ठिकाणी बघा माहिती, प्रत्येक 3 तास म्हणजे 12 पासून 3 पर्यंत 90° कोन होतो, आणि पुढे 90° त्या पुढे 90° त्या पुढे 90° म्हणजेच पूर्ण 360° प्रत्येक 1 तास हा 30° असतो. म्हणजेच प्रत्येक 1 तास 1 पासून 2 पर्यंत 30° 2 पासून 3 पर्यंत 30° आणि 3 पासून 4 पर्यंत 30° या प्रकारे प्रत्येक एक मिनिट हा 6° असतो. म्हणजेच या ठिकाणी बघा, 1 मिनिट या ठिकाणी 6° दाखवण्यात आलेला आहे, आणि हे प्रत्येक 1 तास 30° म्हणजेच या ठिकाणी बघा 1 ते 2 यामध्ये 30° हे 30° हे 30° हे 30° 12 ते 3 पर्यंत म्हणजेच किती झाले 90° कोन. या प्रकारे आपण घड्याळाची माहिती अभ्यासू शकतो. बघा, प्रत्येक 5 मिनिटांमध्ये 6° म्हणजेच किती झाले 30° होतात. म्हणजेच 30° या ठिकाणी बघा, प्रत्येक 5 मिनिटांमध्ये या 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी 6° या ठिकाणी 6° म्हणजेच 5 मिनिटे या 5 मिनिटात या ठिकाणी 6° असे किती 4 6° म्हणजेच 30° होतात. आणि 15 मिनिट या ठिकाणी बघा, 15 मिनिटांमध्ये 30° अधिक 30° अधिक 30° म्हणजेच 90° होतात. 2 वाजता 60° कोन होतो आणि 4 वाजता 120° कोन होतो, तर 7 वाजता 150° कोन होतो. तर बघा, यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न आहेत हे उदाहरणासाठी सोडवून दाखवते. या ठिकाणी 10 वाजून 10 मिनिट म्हणजेच किती अंशाचा कोन होतो हे आपल्याला जर काढायचं असेल, तर 10 वाजून 10 मिनिट म्हणजे या ठिकाणी बघा घड्याळीत 10 वाजून 10 मिनिट म्हणजे या ठिकाणी काटे असणार आहेत. मग यामधली जेवढी वेळ आहे या ठिकाणी 5 मिनिट, 5 1 5 5 10 5 3 15 5 4 20 म्हणजेच 120 आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. 120 या ठिकाणी लिहिलं आणि हे 10 मिनिट, 10 मिनिटाचे अर्धे 5 मिनिट घ्यायचे. 120 मधून 5 गेले म्हणजेच 115 म्हणजेच आपलं उत्तर किती येणार आहे 115. 10 वाजून 10 मिनिटांमध्ये 115° कोन होतो. पुढील उदाहरणे बघा, जे घड्याळ या घटकावर विचारले जातील. सकाळी 8:30 ते 4:30 या वेळेत मिनिट काटा व तास काटा, तास काट्याला किती वेळा ओलांडेल. मिनिट काटा हा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. म्हणजेच बघा, 8:30 म्हणजेच आपल्याला वेळ बघावी लागणार आहे 8:30 ते 4:30 म्हणजेच 8:40 घड्याळीत बघा या ठिकाणी 8:40 या ठिकाणी येतील. म्हणजेच मिनिट काटा या ठिकाणी तास काट्याला ओलांडेल. त्याच्या पुढे 9:45 त्यानंतर 10:50 ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यानंतरच ते ओलांडले जातात. पुढे 11:55 मग पुढे 12 त्यानंतर 1:05 त्यानंतर 2:10 त्यानंतर 3:15 त्यानंतर 4:20 म्हणजे 4:30 पर्यंतच आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच किती वेळा ओलांडेल या ठिकाणी बघा मी नमूद करते 8:40 त्याच्या पुढे 9:45 10:50 11:55 12 त्यानंतर 1:05 त्यानंतर 2:10 3:15 आणि 4:20 कारण शेवटी 4:30 दिलेला आहे आणि सुरुवात 8:30 आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आपलं उत्तर येईल किती वेळा ओलांडेल, तर 9 वेळा ओलांडेल. पुढील उदाहरण बघा, दर तासाला 1 याप्रमाणे 3 गोळ्या खाण्यासाठी किती वेळ लागेल. किती वेळ लागेल दर तासाला 1 याप्रमाणे जर डॉक्टरांनी 3 गोळ्या खावा म्हणले, तर या ठिकाणी बघा घड्याळीमध्ये
दर तासाला 3 गोळ्या, या तासाला 1, या तासाला 1, या तासाला 1, गोळ्या 3 होतील, परंतु तास किती होतील? 2 होतील. म्हणजे एक गोळी, त्यानंतर दुसरी, तिसरी, याच्यातील तास किती होणार आहेत? बघा या ठिकाणी, या ठिकाणचा एक तास, या ठिकाणचा एक तास, किती तास होतील? 2 तास. आणि गोळ्या किती? 3. म्हणजे किती वेळ लागेल? 2 तासांमध्ये. अशाच प्रकारचे बघा त्यापुढील उदाहरणं अजून कोणकोणते आहेत की 15 मिनिटाला, या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात की 15 मिनिटाला 1, याप्रमाणे 1 तासाला किती टोल पडतील, किती टोल पडतील, एका तासात किती टोल होतील? 15 मिनिटाला 1 म्हणजेच एका तासात किती? बघा साधारण आपल्या लक्षात येईल की एका तासात 4 पडतील, परंतु बघा या ठिकाणी 15 मिनिटाला 1 या ठिकाणाहून आपण सुरू केलो तर एका तासात म्हणजेच या ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5 पुन्हा एकदा 12 येणार आहे, परंतु आपण सर्वसाधारण असं लक्षात घेतो की फक्त 4 पडतील, कारण या ठिकाणाहून आपण लक्षात घेत नाही, इथून सुरू करतो 1, 2, 3, 4. तर या प्रकारे आपण जे लक्षात घेतो ते अगोदर लिहायचं 4, आणि त्यामध्ये अधिक 1 करायचं, म्हणजेच किती टोल पडतील? 5 टोल पडतील. अशाच प्रकारची प्रश्ने खूप आहेत जे विचारली जातात. 15 मिनिटाला 1 याप्रमाणे 1.5 तासात किती टोल पडतील, मग असं जर प्रश्न आला तर एका तासात आपण काय काढलो? 5. तर 1.5 तासात म्हणजेच त्याच्यामध्ये अजून 1 अधिक करायचं, 6. आपण सर्वसाधारण 6 धरतो 1.5 तासात, आणि त्यामध्ये जर अधिक 1 केलो तर उत्तर काय येईल आपलं? 7 टोल पडतील. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला यावरून सोडवता येतील. पुढचा पॉइंट बघा घड्याळ मधला की घड्याळातील काट्यांमधील कोण मोजणे. या ठिकाणी माहिती आहे बघा महत्वाची, मिनिट काटा व तास काटा यांच्यातील कोण मोजते वेळी तासांना 30 गुणावे व मिनिटांना 5.5 गुणावे व त्यांच्यातील फरक काढावा. या ठिकाणी बघा त्याच्यातील पहिला पॉइंट, जर हा फरक 180 पेक्षा कमी, बरं का, कमी असेल तर फरक येतो, तितक्याच अंशाचा तो कोण होतो. दुसरे पॉइंट बघा, जर हा फरक 180 पेक्षा जास्त असेल तर तो फरक 360 मधून वजा करावा. यावर आधारित उदाहरणे पुढे दिलेली आहेत ज्यामुळे आपल्याला हे पॉइंट समजतील कशा प्रकारे सोडवायचं. उदाहरण एक आहे, एका घड्याळात 1:20 झाली आहेत, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल? तर याला कशा पद्धतीने सोडवायचं? वर माहिती दिलेली आहे की तासांना 30 गुणावे, या ठिकाणी 1 गुणिले 30, तासाला 30 गुणायचे आहे आणि मिनिटाला 5.5 गुणायचे आहे. या ठिकाणी गुणाकार 30 आणि पुढे 20 मिनिटे, म्हणजेच 20 गुणिले 5.5 गुणाकार किती येणार आहे? 110. मग या दोघांची आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करावं लागणार आहे. 110 वजा 30 आलेल्या उत्तराची वजाबाकी, उत्तर येईल 80 अंश. म्हणजेच हा 80 अंश हा फरक 180 पेक्षा कमी आहे. या ठिकाणी बघा, जर हा फरक 180 पेक्षा कमी असेल तर फरक येतो तितक्याच अंशाचा तो कोण होतो. म्हणजेच आपला 80 अंश हा 180 पेक्षा कमी असल्याने आपला 80 अंशाचाच कोण होणार आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? 80 अंश. पुढे बघा दुसरं उदाहरण त्याच माहितीवर आधारित, आजची घड्याळ 11:10 बंद पडली आहे, येथे तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होतो? आपल्याला तासाला गुणायचे आहे या ठिकाणी, म्हणजेच 11 गुणिले 30, तासाला 30 गुणायचे आहे, गुणाकार येईल आपला 330 आणि मिनिटाला आपल्याला 5.5 गुणायचे आहे, म्हणजेच या ठिकाणी 10 गुणिले 5.5 गुणाकार येईल 55. या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, 330 वजा 55 उत्तर काय येईल? 275. तर 275 हे 180 अधिक आहे, म्हणजेच आपल्याला 360 अंशामधून 275 वजा करावे लागणार आहेत. या ठिकाणी बघा, 360 वजा 275
म्हणजेच उत्तर काय येईल, 85° हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये किती अंशाचा कोण होईल, तर 85° कोण होईल. पुढील पॉइंट आहे मागे पडणारे घड्याळ. अशा प्रकारचे उदाहरणे सोडवण्यासाठी हे नियम आपल्याला उपयोगी पडेल. नियम बघा, किती तासांनी जर प्रश्न विचारण्यात आला तर या ठिकाणी आपण हे सूत्र वापरायचे की 60 × 12 / मागे पडण्याचा कालावधी. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे त्याच्यावर बघा. एक, राहुल व सोहन यांनी आपल्या घड्याळात 10:30 अशी वेळ लावली की राहुलचे घड्याळ दर तासाला 4 मिनिटे मागे पडत आहे. असे लक्षात आले सोहनचे घड्याळ योग्य वेळ दर्शविते. या परिस्थितीत या दोघांची घड्याळे किती तासांनी सारखीच वेळ दर्शवतील. या ठिकाणी प्रश्न विचारला आहे किती तासांनी सारखीच वेळ दर्शवतील. प्रश्न मोठा आहे परंतु उत्तर खूप छोटा आहे. फक्त आपल्याला प्रश्न समजला पाहिजे आणि हे नियम आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजेच 60 × 12 / मागे पडण्याचा कालावधी 4 हे सोडवून घ्यायचं आपण. बघा किती येईल, 4 × 4 = 4 × 12 = 0 × 3 = 18 म्हणजेच 180. दोघांची घड्याळे पुन्हा 180 तासांनी योग्य वेळ दर्शवतील हे आपलं उत्तर असणार आहे. या प्रकारे आपण घड्याळ या घटकावर आधारित माहिती पाहिलेली आहे. जर चुकून कुण्या ठिकाणी काही चूक झालेली असेल तर समजून घ्यावे. आणि याच प्रकारे माझ्या अजून घटकांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी अशी वाटत असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यावे. थँक्यू. माझ्या व्हिडिओजच्या त्वरित नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा आणि बेल या सिम्बॉलवर क्लिक करा.